यार या वर्षाचे पण टार्गेट कंप्लीट नाही झाले, याचा सॉलिड असर आपल्या इन्क्रिमेंटवर होणार आहे बरं का. नवीन फोन घ्यायचा विचार करत होतो, आता स्क्रीन गार्ड पण येतं का नाही काय माहीत. 50% टार्गेट अचीव झालंय, पुढच्या वर्षी कसं होणार यार? काय म्हणता मित्रांनो, कशी आहे प्रगती? ती तर गेली सर सुट्टीवर. अरे मी त्या प्रगतीबद्दल नाही बोलत आहे, मी आपल्या कामाच्या प्रगतीबद्दल विचारतोय. सर 100+ क्लायंट्सला भेटलो, छोटी असो किंवा मोठी, सगळ्या इन्क्वायरीजला इक्वल अटेन्शन दिलं. पाइपिंग प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांना तर भेटलोच भेटलो, बिल्डर कम्युनिटीला पण जाऊन भेटलो, बट यश काही प्राप्त झालं नाही. ध्येयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला अनेक अडथळे येतातच, पण त्यासाठी माझ्याकडे एक इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. चला या, सांगतो तुम्हाला. अरे बापरे, अजून एक एक्सेल शीट. मित्रा ही फक्त एक्सेल शीट नाही आहे, ही आहे पॉवर शीट. याला आपण म्हणतो प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्स द TLC वे. यांना तर सांगतोस पण तुम्हीही ऐका. प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दोन त्याचे इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे आपले करंट मार्केट्स आणि आपले करंट प्रॉडक्ट्स. बरेच वेळेस आपल्याकडनं गल्लत अशी होत असते की आपण एक प्रॉडक्ट सगळ्या किंवा थोड्या अशा करत एक अनफोकस्ड पद्धतीने कस्टमरकडे किंवा मार्केटमध्ये जात असतो, जेणेकरून आपलं आपण आयदर मिसगाईड होतो किंवा आपला फोकस सुकतो आणि आपले ध्येय जे आपण ठरवलेले असतात ते आपण अचीव करू शकत नाही. पण प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्समुळे आपल्याला ते एकदम सिमलेसरित्या आपण ते अचीव करू शकतो. आता हा एक प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्सचा फॉर्मॅट आहे, जिथं एक्स ॲक्सिसवरती जर तुम्ही बघितलं तर आपले सगळे प्रॉडक्ट्स आहेत, तर वाय ॲक्सिसवरती आपले जे आपले इंडस्ट्रीमधले मार्केट सेगमेंट्स आहेत ते आहेत. आता प्रॉडक्ट आणि मार्केट सेगमेंट्समध्ये 4 क्वाड्रंट्स आहेत, त्यापैकी लेफ्ट बॉटम साईडचा जो क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये आपण आत्ताच्या त्या आपल्या प्रॉडक्टला त्या पर्टिक्युलर मार्केट सेगमेंटचं करंट एम्फसिस काय आहे ते आपण तिथं नमूद करतो, जसं तो एम्फसिस मीडियम आहे, लो आहे का हाय आहे. आता त्याच्या वरच्या क्वाड्रंटमध्ये आपण ठरवतो की आपल्याला तो एम्फसिस कुठे ग्रॅज्युएट करायचा आहे, मग आयदर तो आपल्याला हाय कराय मीडियमवरनं हाय करायचा आहे का लोवरनं मीडियम. बस त्याच्या नेबरिंगला जो दुसरा क्वाड्रंट जो तिसरा क्वाड्रंट आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजी, व्हॉट वी शू यूज फॉर दॅट एम्फसिस. मग ती स्ट्रॅटेजी आयदर तिथं आपल्याला तो मार्केट डेव्हलप करायचा आहे का, तो आपल्याला एफर्ट्स आपले सस्टेन ठेवायचे आहे, त्या मार्केटमध्ये काही नवीन आपल्याला अपॉर्च्युनिटीज शोधायच्या आहेत, किंवा एक पूर्णपणे एक नवीन एक्सप्लोअर करायचा आहे का, तो फक्त नुसतं मॉनिटर करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचा प्रॉडक्ट त्या पर्टिक्युलर मार्केट सेगमेंटपर्यंत पोहोचू शकतात आणि निश्चितच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकतात. हो तर ठरलंच, मग आम्ही आमचं ध्येय गाठणारच. बघितलं मित्रांनो, प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्सचं नॉलेज मिळाल्यानंतर सेल्स टीममध्ये आणि आमच्या सेल्स इंजिनियर्समध्ये एक नवीन चेतना जागृत झाली आहे. आता ते जोमाने त्या एक्सरसाइजवरती काम करतायत आणि लवकरच ते आपल्याला त्यांचे अचीवमेंट्स आपल्याला ते प्रेझेंट करतील. पण तत्पूर्वी आम्ही तुम्हाला आमच्या कोणार्क फॅमिलीबद्दल थोडक्यात माहिती देतो. कोणार्क ग्लोबल हे 3 व्हर्टिकल्समध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे. सर्वप्रथम म्हणजे कोणार्क इंजिनियर्स. कोणार्क इंजिनियर्समध्ये आम्ही इंडस्ट्रियल युटिलिटी सेक्टर्समधले टॉपेस्ट ब्रँड्स रिप्रेझेंट करतो, जसे थर्मॅक्सचे सगळे बॉयलर्स अँड वॉटर ट्रीटमेंट सोल्युशन्स, ॲटलास कॉपकोचे सगळे एनर्जी इफिशियंट कॉम्प्रेसर्स, KSB, किर्लोस्कर, झायलम यांचे सगळे एनर्जी इफिशियंट पंप्स, ॲडव्हान्स कुलिंग टॉवर्सचे सगळे FRP इंड्यूस ड्राफ्ट कुलिंग टॉवर्स. त्याचबरोबर तुमच्या कंपनीमध्ये जिथं जिथं युटिलिटी सिस्टीम किंवा इक्विपमेंट्स लागलेले आहेत आम्ही त्यांचा स्टडी करतो, त्यांचा एक प्रॉपर टूल्सच्या वापराने स्टडी करून एक ऑथेंटिकेट रिपोर्ट तुम्हाला प्रेझेंट करतो. त्या रिपोर्टच्या बेसिसवरती तुम्हाला एनर्जी सेव्हिंग पोटेन्शियल आम्ही देऊ शकतो. दुसरं व्हर्टिकल म्हणजे कोणार्क फॅबटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जिथं आम्ही बॉयलर्स, कूलिंग टॉवर्स आणि इतर आम्ही इक्विपमेंट्सचे सगळे पाईपिंग्स आणि त्याचे इन्स्टॉलेशनच्या ॲक्टिव्हिटीज करतो. तिसरं व्हर्टिकल म्हणजे R&D थम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जिथं आम्ही प्रेशर वेसल्स, डिस्टिलेशन कॉलम्स, हीट एक्सचेंजर्स अँड रिॲक्टर्स हे सर्व मॅन्युफॅक्चर करतो. तर मित्रांनो आता बघूया की आमचे सेल्स इंजिनियर्स त्यांचे अचीवमेंट्स कसे प्रेझेंट करतात. तर PM मॅट्रिक्समध्ये बरेच सेक्टर्स असतात. सगळ्या सेल्स इंजिनियरला तो PM मॅट्रिक्समध्ये सेक्टर्स कसे निवडावे ह्याचा प्रश्न असेल. तर त्यासाठी एक छोटासा DSI म्हणजेच हा माइंड मॅप. टार्गेटला अनुसरून आपण कुठला सेगमेंट
सेक्टर टार्गेट करावं यासाठी आपण इथे काही सेक्टर्स जॉट डाऊन करतो आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीज आपण लिहितो. तर या माइंड मॅपच्या आधारे हा पी एम मॅट्रिक्स तयार केला होता. तर पाहूया या पी एम मॅट्रिक्समधला एक प्रॉडक्ट म्हणजे आर एन डी थमचा एअर रिसिव्हर. तर 2020-21 देर वॉज नो पी एम एम, म्हणजेच डिग्री ऑफ एम्फसाइज त्या प्रॉडक्टची लो होती. ओके, मग त्याचं डिग्री ऑफ एम्फसाइज जी आहे ती 2021-22 मीडियम करवायचं ठरवलं आणि तो जो मार्केट जो एक्सप्लोर केला होता त्याला आम्ही आता डेव्हलप करायचं ठरवलं आणि एंड ऑफ द इयर हा रिझल्ट होता. तर हे सगळे मार्केट ॲक्टिव्हिटीज डेव्हलप करायसाठी जिओच्या ॲक्टिव्हिटीज त्या प्रकारे प्लॅन केल्या गेल्या होत्या. सिमिलरली वाय ओनली वन सेक्टर, तर त्याच्याच आधारे आम्ही एक्सपोर्ट सेक्टर पण एक्सप्लोअर करायला सुरू केली आणि त्याचा रिझल्ट ॲट द एंड ऑफ द इयर पण दिसू लागला आणि त्याच्या आधारेच जिओ ॲक्टिव्हिटीज प्लॅन झाल्या. त्याचा इम्पॅक्ट असाच की आर एन डी थमचे रिसिव्हर फक्त इंडियातच नाही तर दुबईमधले फिफा इव्हेंट झाला होता तशा इव्हेंट्समध्ये आर एन डी थमचा एअर रिसिव्हर पोझिशन झाला होता. प्लस आपल्याला पी एम मॅट्रिक्समुळे क्लॅरिटी मिळते. नेक्स्ट आपला मार्केटवर फोकस जो आहे तो डेव्हलप होतो आणि आपल्याला आपले मार्केट पोटेन्शियल जे असतात ते माहीत पडतात. ज्या प्रकारे भार्गवनी आपल्याला माइंड मॅपिंग टेक्निक थ्रू प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल हे सांगितलं, त्याचप्रकारे सिमिलर गोष्ट आम्ही आमच्या दुसऱ्या व्हर्टिकल म्हणजे कोणार्क फॅबटेकमध्ये इम्प्लाय केली. याचा असर असा झाला की मला क्लॅरिटी ऑप्टेन झाली की मला कोणत्या सेक्टरकडे जास्त जोर द्यायचा आहे. कदाचित तुमचा पण सेक्टर यात असेल तर बॅकस्टेज पी ओ द्यायला पटकन येऊन जा. 2021-22 आमचे पाइपिंग सोल्युशन आम्ही फक्त बॉयलर्स आणि कॉम्प्रेसर्स जे कोणार्क इंजिनियर्स थ्रू आम्ही सेल करत होतो त्यापर्यंत सीमित होते. 2022-23 आम्ही आमचा कस्टमर सेगमेंट वाढवला अँड ओ ई एम्सला टार्गेट करायचं चालू केलं. अपार्ट फ्रॉम थर्मॅक्स वी स्टार्टेड प्रोक्युरिंग ऑर्डर्स फ्रॉम फो मार्शल, चिमा बॉयलर्स अँड तशाच प्रकारे आम्ही कूलिंग टावर आणि कॉम्प्रेसरवर पण कॉन्सन्ट्रेट केलं. 2023-24 आमच्या पाइपिंग एक्सपर्टीज अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा सहारा घेऊन आम्ही आमच्या पी एम मॅट्रिक्समध्ये दोन नवीन प्रोडक्ट ॲड केले, ते म्हणजे एअरनेट पाइपिंग अँड फायर हायड्रंट पाइपिंग. याचा असर असा झाला की आम्ही आमच्या मिशन जे आहे कम्प्लीट पाइपिंग सोल्युशन याच्याकडे एक नवीन वाटचाल सुरू केली. मित्रांनो, अशा प्रकारे प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्सच्या सहाय्याने आमची सेल्स टीम आमचा जो एक्झिस्टिंग किंवा न्यू प्रोडक्ट्स ते करेक्ट मार्केट सेगमेंटपर्यंत चॅनलाइज करू शकले आणि जी काय आमची आमची थांबलेली किंवा हरवलेली प्रगती आम्हाला परत मिळवता आली. वी थँक टी एल सी कम्युनिटी अँड आवर डायरेक्टर्स ज्यांनी आम्हाला हे प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्सबद्दल ज्ञान दिलं. सो कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू. वा, चांगलं प्रेझेंटेशन, चांगला टॉपिक. एक दोन प्रश्न आले आहेत ते जरा विचारतो. एक प्रश्न आहे की व्हेन डू यू रिव्ह्यू धिस प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्स. याचा रिव्ह्यू आम्ही क्वार्टरली अँड मंथली घेतो अकॉर्डिंग टू द प्रोडक्ट. प्रोडक्टच्या प्रोग्रेस सायकलच्या हिशोबाने मग आम्ही तो क्वार्टरली किंवा 6 करतो. ओके, हाऊ डू डिसाईड द टाईप ऑफ एम्फसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट अँड मार्केट. हा जो टाईप ऑफ एम्फसिस असतो मार्केटचा तर बेस्ड ऑन मार्केट साईज आणि तुमच्या कंपनीचं पोटेन्शियल आणि तुम्ही त्या मार्केट साईजमध्ये किती शेअर ऑक्युपाय केलेला आहे त्या बेसिसवर आपण हा एम्फसाइज ठरवू शकतो. जसं की एखादा प्रॉडक्ट असेल तो तुम्ही नवीन लॉन्च केला आहे तर तो तुम्ही मार्केटमध्ये एक्सप्लोरेशन त्या प्रॉडक्टसाठी सुरू करू शकता आणि मग त्याला डेव्हलप करून तो पोझिशन करू शकता. ओके, अजून एक शेवटचा प्रश्न आहे. हाऊ डीड पी एम मॅट्रिक्स इव्हॉल्व इन फ्रॉम युअर ए बी पी. हा एक्सरसाइज करण्याच्या अगोदर आम्हाला काही चॅलेंजेस असे फेस व्हायचे की एका प्रकारे स्टॅग्नन्सी यायची सेल्स करत असताना. मग आम्ही आमच्या कॉम्पिटन्सीजच्या बेसिसवरती आणि कस्टमरकडनं कस्टमरच्या प्रिमायसेसमधले पोटेन्शियल ओळखायला चालू केले आणि मग आम्ही आमच्या लक्षात आलं, जसं उदाहरण आम्ही जसं कूलिंग टावर्स विकत होतो तर कूलिंग टावर जेव्हा एखादा इन्स्टॉल होतो तर त्याबरोबर पंप्सही लागतात. तर आम्ही ठरवलं की मग आपण आपल्या सेगमेंटमध्ये प्रॉडक्ट बास्केटमध्ये पंपसुद्धा ॲड करावेत आणि ते पण एनर्जी इफिशियंट टाईप ऑफ पंप्स.
तर अशा रीत्या आम्ही आमच्या एबीपीमध्ये त्याचं एक सेट टार्गेट घेतलं, आम्ही गोल्स ठरवले आणि त्या हिशोबाने तो आमच्या एबीपीमध्ये इव्हॉल्व झाला आणि पी एम मॅट्रिक्सचं त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला. थँक्यू थँक्यू कोणार्क टीम. थँक्यू थँक्यू थँक्यू.